नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 2 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण 10% पुढे असल्याचे समोर आले आहे। यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागामध्ये 18 वर्षांखालील मुलांसाठी 100 बेडच्या स्वतंत्र विभागासह 15 बेडचा आयसीयू सुरू करण्यात येणार आहे। अशीच व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली। आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजातील सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे। आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणी येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत पुढील आठवड्यात मुंबईमध्ये मराठा समाजातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे। अहमदनगर जिल्ह्यात करोनाने 46 बालकांचे पालक हिरावले आहेत। यामध्ये 5 जणांनी आई वडील दोघेही गमावले आहेत, तर 41 जणांनी एका पालकाला गमावले आहे। या बालकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून लाभ देण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले। शिवराज्याभिषेक दिनी म्हणजे 6 जूनला राज्यभरात शिव स्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे। ग्रामविकास विभागाच्या या उत्सवाची सुरुवात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आवारातून होणार आहे। यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असून याच दिवशी जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवालाही सुरुवात करण्यात येणार आहे। जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 1,936 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 1,152 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत। मंगळवारी 54 रुग्णांचा मृत्यू झाला। जिल्ह्यात सध्या 10,019 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।